सध्या आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यतीवरती सुनावणी सुरू आहे आणि असं असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सगळ्या तमाम शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना अर्थात खूप महत्वाचं आहे की यात सुप्रीम कोर्ट आज नेमकं काय म्हणतंय, मात्र वकिलांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील एकदा ऐकूया. महाराष्ट्रातील ग्रामीण क्षेत्राचं अर्थकारण ज्या प्राण्यावर चालतं त्या बैलाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा अहवाल सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे. बैल हा धावू शकतो का यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती तयार केली होती, त्या संदर्भातला अहवाल सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलाय. काय त्या अहवालात आहे हे जाणून घेऊ. माझे स्वतः आहेत महाराष्ट्र सरकारचे वकील ऍडव्होकेट निशांत कातनेश्वरकर. सर, आपलं स्वागत आहे टीव्ही नाईनमध्ये. सर, बैलाच्या संदर्भात बैलांच्या शर्यती व्हायच्या, त्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यावरती बंदी आणली होती, त्यानंतर त्या संदर्भात एक महाराष्ट्र सरकारने समिती तयार केली होती, त्याचा एक अहवाल आहे, तो अहवाल किती पानाचा आहे आणि काय शिफारसी आहे? महाराष्ट्र सरकारने एक तज्ज्ञांची समिती गठीत केली होती. विषय अभ्यासाचा हा होता की बैल धावू शकतो का. बैलाच्या शरीरशास्त्राचा अभ्यास करून ही जी तज्ज्ञांची समिती आहे ज्यामध्ये वेगवेगळे मोठमोठे व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत, त्यांनी एक असा निष्कर्ष काढलाय की बैल हा त्याच्या शरीरशास्त्राप्रमाणे धावू शकतो. आणि हे जे कोणी म्हणतंय ऍक्टिव्हिस्ट लोक की बैल हा धावू शकत नाही, त्याची तुम्ही घोड्याशी कम्पेअर करू शकत नाही, त्याचं ॲनॉटॉमी जे शरीरशास्त्र आहे तेच वेगळं आहे, असं काही नाही आहे. ही तज्ज्ञांची समिती संपूर्ण अभ्यासांती या निष्कर्षाला आली आहे की बैल हा प्राणी धावू शकतो आणि त्याला रेसमध्ये सुद्धा उतरू शकतो.